आता जहान गेलो कर हो हो आणते रे थांबशील का जरा तुझी काम आवरून घे लवकर आपल्या डॉक्टरकडे चेकअप साठी जायचं डॉक्टर किती दिवस आलेत ना कोणी गिराईकच नाही आलाय नाहीतर काय हाताला खास सुटले पण पैसा काही येत नाहीये या सत्यमेव जयते मुळे पूर्ण वाट लागली आहे धंद्याची नाहीतर काय त्या आमिर खानला काय जाताय बोलायला त्याला 1 तासाचे 8 करोड तरी मिळतात आणि इथे आपल्याला 8,000 तरी मिळत आहेत का सिस्टर म्हणजे नमू बरी आहे ना आमचं बाळ कसं आहे थोडे कॉम्प्लेक्स आहे घाबरण्याचं तसं काही कारण नाहीये सोनोग्राफी करावी लागेल सोनोग्राफी ती तर करावीच लागेल ना ठीक आहे असं कसं हे सांगणं कायद्याने गुन्हा आहे आम्हाला लाखोची ऑफर जरी आली तरी आम्ही असे धंदे करत नाही प्लीज सांगा ना अहो असं नाही सांगता येत आम्हालाही घरदार आहे बायका मुलं आहे आम्हाला क्लिनिक सांभाळावं लागतं जरा आम्हाला समजून घ्या तुम्हाला जितके पैसे पाहिजे तितके मी द्यायला तयार आहे मुलगी आहे त्या आईला काय सांगणार डॉक्टर मला ही मुलगी नको आहे तुम्ही तिचा बंदोबस्त करा त्यासाठी ऑपरेशनचा खर्च वगैरे तुम्हाला सांगितलं ना पैशांची काळजी करू नका मला ही मुलगी नको आहे बस काय तू आपल्या बाळाला मारतोयस हो मी तुझ्या पोटात वाढणाऱ्या मुलीला मारतोय पण का कारण मला मुलगी नाही वंशाचा दिवा हवाय व्हॉट नॉनसेन्स यू आर टॉकिंग स्वप्नील का शिकला समजलेला तू आणि इतक्या खालच्या पातळीचे विचारसरणी शी अरे आपण किती वर्ष या क्षणाची वाट पाहिली आणि आज तू आपल्या बाळाला मारायला निघालायस का तर ती केवळ एक मुलगी आहे म्हणून हो कारण मला आणि माझ्या आईला वंशाचा दिवा हवाय हो मॅडम तुम्ही गप्प बसाओ तुम्ही लोकांचा जीव वाचवता ना आणि थोड्या पैशासाठी तुम्ही माझ्या बाळाला मारायला निघालात हो ताई तसं काही नाही तू तर गप्पच बस ग आज केवळ तू एक स्त्री असून या माणसाला साथ देतेस उद्या तूही अशा प्रसंगातून जाशील उद्या तुझ्यावरही ही वेळ आली तर तू काय करशील एक स्त्री असून दुसऱ्या स्त्रीची वेदना नाही कळत तुला तुम्हाला जन्म देणारी ही एक स्त्रीच आहे हे विसरलात कसे तुम्ही जर मुलगा वंशाचा दिवा होऊ शकतो तर मुलगी का नाही आज जगात अशा अनेक स्त्रिया आहेत ज्यांनी आपल्या स्वकर्तृत्वावर आपलं नाव कमावलंय आपणही आपल्या मुलीला मोठं करू शिकवू मुलगा असो किंवा मुलगी
त्यात गैर काय आहे? शेवटी वंशाला दिवा देण्यासाठी तुला एका स्त्रीचीच गरज भासणार आहे. लाज वाटते मला तुला नवरा म्हणून घेण्याची. सॉरी नमू, मी चुकलो खरंच. मुलाच्या होगस पाहि मी रस्ता चुकलेलो. पण आज मुलीचं महत्व पटवून देऊ तू म्हणजे डोळे उघडले. सॉरी नमू, आय एम सॉरी. मी तुला शब्द देतो, आपण आपल्या बाळाला आपल्या मुलीला या जगात आणूया. मॅडम, खरंच आमच्या हातून खूप मोठी चूक होणार होती, पण तुम्ही आमचे डोळे उघडले आणि नीच असं नीच कृत्य करण्यापासून तुम्ही आम्हाला परावृत्त केलं असत. यानंतर असं कृत्य मी कधीच करणार नाही. आम्ही जगाला ओरडून सांगतोय, स्त्री भ्रूण हत्या पाप आहे आणि पापच आहे.